माझं नाव मंजिरी मी आज तुम्हाला नागलीची भाकरी दाखवणार आहे तेही माझ्या पद्धतीने आवडली तर नक्की लाईक करा आणि नागली काही ठिकाणी नाचणी असंही बोलतात खानदेशात पापड बनवतात आणि कोकणात त्याची भाकर बनवतात किलो नागली घेतली होती ती दळून आणली आहे पापड बनवताना जसं सामान घेतात अशा पद्धतीने तसं मी करणार आहे पण मी याच्यामध्ये खार सो सोडा वगैरे टाकलेलं नाही आहे मी अशा पद्धतीने बनवते तर हे सगळे जिन्नस आहेत तुम्हाला आवडत असेल तर ता टाका नाही टाकले तरी चालेल तुम्ही फक्त मीठ टाकूनही भाकर बनवू शकता मी इथे नागलीचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे यासोबत मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जर नागली जुनी असेल तर पाणी जास्तही लागू शकतं आवश्यकतेनुसार टाका मी आता उकड काढून घेणार आहे मी एक पातीला आहे त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे हे पाणी उकळू द्यायचे पाणी गरम होते तोपर्यंत मी याच्यात तेल टाकते आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल ही पद्धत सेम पापडांसारखीच आहे खिशी घेऊन करतो त्या पद्धतीने पाण्याला छान उकळी आली आहे पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं ॲड करू शकता नागली जुनी आहे की नवी आहे त्यानुसार कळेल तुम्हाला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मसाले रेडी ठेवले होते ते सगळे त्याच्यात टाकून द्यायचेत हे मसाले टाकल्यानंतर एकदम छान वास येतो नंतर ते थोडंसं हलून घ्यायचं आहे टेस्ट पण खूप छान येते नक्की ट्राय करा यामध्ये तुम्ही लाल तिखट ऐवजी मिरची लसूण पेस्ट पण टाकू शकता मी आता यामध्ये नागलीचं पीठ टाकते आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही झालं पाहिजे जर पाणी कमी वाटत असेल तर थोडं तुम्ही ॲड करू शकता पण पातळ करू नका हे असं छान मस्त एकत्र एक करून घ्यायचं आहे खूप छान वास येतो हे असं रवाळ झालं पाहिजे रव्यासारखं थोडंसं कोरडं पातळ नको हे आता मी एका परातीमध्ये काढून घेते किंवा तुम्ही ताटात पण काढू शकता हे आता हाताने छान मळून घ्यायचं आहे याला तुम्ही साधं पाणी लावून छान मळून घेऊ शकता जेवढं तुम्ही छान मळाल तेवढं तुमचं पीठ छान होईल आणि भाकर पण खूप छान येईल यामध्ये तुम्ही बडीशोपची पावडर पण टाकू शकता चवीसाठी मी टाकली नाही आहे तुम्ही ॲड करू शकता हे असं छान पीठ तयार करून घ्यायचं आहे मी आता तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे लाटून पण आणि हाताने थापून पण लाटून जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही लाटून करू शकता आणि हाताने तुम्हाला जमत असेल तर हाताने तुम्ही थापूही शकता पण लाटून तुम्हाला सोपं जाईल मी आता एक गोळा घेतलेला आहे त्याचा आणि तो आता छान लाटून घेणार आहे दोन्ही साईडला थोडं पीठ लावून आणि छान लाटून घ्यायची आहे ही अशी तयार होते मस्त पांढरे तीळ पण दिसतात त्याच्यामध्ये इतकी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळ्यात नक्की खाल्ली पाहिजे कारण किती थंड असते शरीरासाठी आणि पौष्टिक पण असते बोन्ससाठी चांगली असते मी आता ही भाकर तव्यावर टाकली आहे आता वरून त्याला थोडंसं पाणी लावायचं जशी आपण ज्वारी बाजरीची भाकर बनवतो त्याच पद्धतीने करायची आहे असं सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे लहान मुलांना पण नागलीची पेज बनवून देतात त्याच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं हाडांसाठी चांगली असते शरीरासाठी पण खूप चांगली असते जास्त करून खानदेशामध्ये त्याचे पापड बनवतात मी ही फर्स्ट टाईम ट्राय केली आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे आवडली तर नक्की लाईक करा हिचा रंग शक्यतो लालच असतो अशी दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायची आहे एक बाजू उलटी केल्यानंतर छान भाजून घ्यायची आहे आणि नंतर मस्त असं सा दोन्ही साईडने शेकून घ्यायची आहे मी आता तवा बाजूला ठेवून त्याची दुसरी बाजू भाजून घेते जास्त भाजायची नाही नाहीतर ती काळी होईल थोडी थोडी भाजून घ्यायची ती लालच दिसेल खूप छान लागते अशी छान भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने मस्त लाल रंग दिसतो भाकरचा आणि चव पण छान येते आपण सगळे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये नुसतं मीठ टाकून पण छान लागते आता मी तुम्हाला हाताने थापून दाखवते पण त्याला परत तुम्ही पाण्याचा हात लावून छान मऊ मळून घ्या जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित थापता येईल आणि समजा नाहीच जमली तर तुम्ही ती लाटूनही करू शकता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवली आहे आता मी ती हाताने थापून घेणार आहे भाकर थापताना थोडंसं खाली पीठ आणि हाताला पण थोडं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून ती हाताला चिकटणार नाही आणि खाली पण चिकटणार नाही अशी छान थापून घ्यायची आहे अशी छान होते मस्त थापता पण येते आणि लाटता पण येते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यात नक्की खा कारण की शरीरासाठी खूप थंड असते आता जसं आपण लाटून शेकून घेतली त्याच पद्धतीने सेम प्रोसेस आहे तव्यावर टाकून त्याला परत पाणी लावायचं आणि छान दोन्ही साईडने भाजून घ्यायची माझे व्हिडिओज खूप सिम्पल असतात साधे असतात माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा ही भाकर कशी झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा भाकर आवडली तर नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने ही भाकर छान सुंदर दिसती आहे नक्की ट्राय करा